केंद्र सरकारकडून कृषी क्षेत्राकडे जेवढ्या प्रमाणात लक्ष द्यायला पाहिजे होतं तितकं लक्ष दिलं जात नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. सध्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही आहे, शेतकरी मेटाकुटीला आल्याचंही त्यांनी सांगितलंय. आपल्याकडे जेव्हा कृषी खातं होतं तेव्हा शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळावा यासाठी प्रयत्न केल्याचंही त्यांनी म्हटलंय. जुन्नरमध्ये पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. शेती फुला आले खरंच नाही, शेती फुलाच्या किमती फाडल्यात. मी बघतो त्या वस्तूच्या किमती फाडल्या, लोक फेकून देतात. चोरणीचा खर्च निघत नाही, कांद्याचा खर्च आज निघत नाही, अन्य गोष्टीची सुद्धा योग्य किंमत मिळत नाही. या सगळ्या गोष्टीच्यासाठी एक प्रकारची चिंतेची अवस्था आहे. माझ्याकडे 10 वर्ष देशाच्या शेतीची जबाबदारी होती, पण एक गोष्ट मी कटाक्षणी पाहिली की शेतकऱ्याच्या मालाला चांगली किंमत द्यायची भूमिका घेतली तर या देशातला शेतकरी या देशाची तर गरज भागवतच, पण जगाला अन्नधान्य पुरवण्याच्या संबंधीची कामगिरी करू शकतो हा इतिहास या देशातल्या शेतकऱ्यांनी केलेला आहे. आज दुर्दैवानं केंद्र सरकारमध्ये या संदर्भात जेवढं लक्ष द्यायची आवश्यकता आहे तेवढं लक्ष दिलं जात नाही, आणि त्याचाच परिणाम आज शेतीमालाच्या किमती घसरत आहेत असं दिसतंय.